नाट्य संमेलनापूर्वी निघालेल्या नाट्य दिंडीमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, रीमा लागू, डॉक्टर गिरीश ओक यांसारखे कलाकार सामील झाले होते. मात्र इतर कलाकारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. यावेळी मुक्ता बर्वे आणि रीमा लागू यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. पंढरपूरमध्ये नाट्य संमेलन होतंय, काही मोजक्याच कलाकारांनी आवर्जून हजेरी लावलेली आहे. असे दोन कलाकार आहेत, नाट्यप्रेमी आहेत. खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नाट्य संमेलन होत आहे, कसं वाटतंय आजचं पंढरपूर? कसं वाटतंय? मस्त वाटतंय. ही विठ्ठलाचं पंढरपूर आहे, हे आज नाट्य पंढरी झाल्यासारखं वाटतंय. कारण नाट्य संमेलन सुरू आहे, मी आवर्जून प्रयत्न करते दरवर्षी नाट्य संमेलनाला जाण्याचा. यावर्षी मी वेळात वेळ काढून आली आहे, कारण त्या त्या भागातल्या नाट्यकलावंतांना भेटणं होतं. काहीतरी एखादी चर्चा हाती लागते, काहीतरी घडतं, आणि त्यानिमित्ताने एक सोशल गॅदरिंग केल्यासारखं होतं. काकडे काकांसारखा एक खूप छान माणूस, ज्यांनी थिएटरसाठी खूप काम केलं, ते यावर्षी अध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांचं भाषण ऐकायला खूप उत्सुक आहे. काय मिळावं या नाट्य संमेलनातनं रसिकांना? कलाकारांना ही संमेलनं मला तरी गरजेची वाटतात, कारण त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे कलाकार जे वर्षभर कुठे कुठे काम करत असतात, ते एकमेकांना त्यांची वैचारिक देवाणघेवाणी तर समोरासमोर भेटून ते काय करतात हे आम्हाला कळतं. नाही तर आम्ही आपल्याच मुंबई, पुणे, नाशिक याच्यापर्यंतच असतो मर्यादित. तर त्यानिमित्ताने महाराष्ट्रात आणखीन काय काय किती चांगले चांगले कलाकार काय काय छान छान कला सादर करत असतात. हा आनंद मेळावा आहे आणि त्याचा सगळ्यांनीच आस्वाद घ्यावा अशाच भावना या कलाकार हे सध्याचे कलाकार व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.